नाशिक शहरात तब्बल 58,000 इमारतींची महापालिकेच्या दफ्तरी नोंदच नाहीये. कुठलीही परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात मोडणाऱ्या नाशिकमध्ये किती इमारती आहेत, त्यात कोण राहतो याचा प्रशासनाला थांगपत्ताच नाहीये. शहरात किती भाडेकरू राहतात, त्यांची पार्श्वभूमी काय याची विचारणा एटीएसनं नुकतीच महापालिकेकडे केली आहे. दरम्यानच्या काळात शहरातील इमारतींचं सर्वेक्षण करण्याचं काम नाशिक महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं असून आतापर्यंत 4.25 लाख इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. त्यात तब्बल 58,000 इमारती अनधिकृत असल्याचं निदर्शनास आलंय. आपण सर्वेक्षण करताना माहिती देणाऱ्याचा आपण त्याचं आयडेंटिफिकेशन प्रूफ मागितलेलं आहे. माहिती देणाऱ्याचं आयडेंटिफिकेशन प्रूफमध्ये जे नाव आहे ते नाव आणि आपल्याकडे रेकॉर्डला असलेलं नाव याच्यामध्ये जर तफावत आढळली तर आपण त्याला प्रायमा फेसी भाडेकरू म्हणून ट्रीट करणार आणि तो भाडेकरू नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची असेल. आणि याच्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात वस्तुस्थ जी माहिती आहे ही निश्चितपणाने मिळू शकेल. अद्याप 20-25% सर्वेक्षण बाकी आहे, त्यामुळे अनधिकृत इमारतींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या विकासकांनी या इमारती उभारल्या त्या विकासकांना आणि मालकांना महापालिकेच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे, त्यामुळे महापालिकेच्या एकूण वार्षिक उत्पन्नात 11 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. 58,000 मिळकतींमधनं साधारणतः एस्टिमेटेड आपल्याला एका वर्षाचा वार्षिक कर हा जवळपास 11 कोटी रुपयांचा जास्त कर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे अनधिकृत इमारतीकडे महापालिका प्रशासन केवळ महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून बघताय, पण सुरक्षेचं काय? ठाणे आणि मुंब्रा भागात अशाच अनधिकृत इमारती कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग आली. मात्र जे ठाण्यात घडलं ते नाशिकमध्येही घडू शकतं असा सवाल पालिकेला का पडला नाही? मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.